रावरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये एकोणावीस फेब्रुवारी रोजी दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे यावेळी पोलिसांनी दोनही गटामधील सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती सार्वजनिक ठिकाणी भांडणं केल्याचा गुन्हा दाखल केला आहे एकोणावीस फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या दरम्यान रावरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील दोन गटामध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणावरनं वाद झाला होता दोनही गटामधील पंधरा ते वीस जण राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आले त्या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये त्यांच्यामध्ये बाचाबाची होऊन दोनही गट एकमेकांवरती तुटून पडले दोनही गटाकडनं एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली पोलिसांनी ताबडतोब दोनही गटामधील लोकांची धुलाई करत अनेकांना ताब्यात घेऊन गजाड केलाय घटनेबाबत पोलीस न्यायिक गणेश फाटक यांनी फिर्याद नोंदवली आहे त्यानुसार एका गटामधील शरद पांडुरंग आघाव पांडुरंग संभाजी आघाव पोपट रोहिदास आघाव तर दुसऱ्या गटामधील राजेंद्र बाजीराव आघाव विजय बाजीराव आघाव कोंड्याजी रामदास आघाव बाजीराव स बाजीराव रंभाजी आघाव अशा दोनही गटामधील एकूण सात जणांना ताब्यात घेण्यात आलं तसेच त्यांच्यावरती सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी खरात हे करत आहेत मनुज साळवेसह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी